नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे तर नवरात्रीची आज पाचवी माळ आहे आज पाचवा दिवस आहे नवरात्रीचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आलेले आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं वेगळं वेगळं महत्त्व आहे आणि देवीची प्रत्येक दिवसाची रूपंही वेगळी वेगळी आहे पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी या राक्षसाचा वध केला त्यामुळेच मातृशक्तीची नऊ दिवस उपासना केली जाते या नऊ दिवसांना नवरात्री म्हणतात या नऊ दिवसांमध्ये मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे या अष्टमीला दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी असेही म्हणतात नवमीच्या दिवशी नवरात्री संपते नवरात्रीमध्ये कन्यापूजनालाही खूप महत्त्व आहे अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तर आज आपण याच्या विशेष माहिती जाणून घेणार आहेत तर या व्हिडिओमध्ये कन्यापूजन तिथी काय असणार आहे पूजा पद्धत काय आहे आणि शुभमुहूर्त काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत तर या नवरात्रीमध्ये अष्टमी आहे तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी अष्टमी तिथी सुरू होत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आणि अष्टमी तिथी संपेल तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस दुपारी चार वाजून सदोतीस मिनिटांनी तर नवमी आहे चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी नवमी तिथी सुरू आहे तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस दुपारी चार वाजल्यापासून सदोतीस मिनिटांपर्यंत तर नवमी तिथी संपणार आहे चार ऑक्टोबर दोन हजार बावीस दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी तर या अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता तर कन्यापूजनाची पद्धत अशी असणार आहे कन्या पूजेसाठी नऊ मुली आणि एक मुलगा आवश्यक आहे नऊ मुलींना मातेचे रूप आणि मुलाचे भैरवाचे रूप मानले जाते जर तुम्हाला नऊ मुल मुली मिळत नसतील तर तुमच्याकडे जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच मुलींची पूजा करा उरलेल्या मुलींचे अन्न गायीला तुम्ही खाऊ घालू शकता किंवा आपल्या इथे गरीब मुली असतात त्यांनाही तुम्ही अन्न आणि भेटवस्तू देऊ शकता कन्यापूजन करण्यासाठी वयवर्ष दोन ते दहापर्यंतच्या लहान मुलींना पूजेसाठी आमंत्रित केले जाते या दिवशी एकूण नऊ मुलींना बोलावून त्यांची पूजा करून त्यांना गोडाचे जेवण आणि दक्षिणा दिली जाते नऊ मुलींबरोबर एक मुलगा देखील असतो त्यांना कान्हा किंवा बटूक भैरव असेही म्हटले जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्याची कामं आवरायची आहेत देवीची पूजा करायची आहे देवीची माळ चढवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कन्यापूजन करू शकता देवीची आरती करायची आहे तर दुर्गा अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी देवीची पूजा करून दोन ते दहा वर्षांच्या मुलींची पूजा केली जाते कुमारी मुली या देवीच्या रूपात येतात असे मानले जाते त्या येतात शंखनाथ किंवा घंटानाद केला जातो त्यानंतर ते त्यांना बसण्यासाठी सुंदर आसन तयार करावे यानंतर आधी त्यांचे पाय धुवावे पायपासून त्यावर फुले अक्षदा व्हाव्यात आणि नंतर त्यांची पूजा करून आरती करावी तर सर्वप्रथम सर्व, सर्व मुलींचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि त्यांना आसनावरती बसवायचं आहे सर्व मुली आणि मुलांच्या कपाळे टिळा लावायचा आहे त्यानंतर मुलींची व मुलांची आरती करायची आहे नवरात्रीचं व्रत करणाऱ्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण हा दिवस पारंपरिकपणे भोग तयार करून आणि लहान मुलीला खीर पुरी आणि हरभरा खायला देऊन व्रत पूर्ण केले जाते देवी भागवत पुराणानुसार असे मानले जाते की या दिवशी ज्या लहान मुलींची पूजा केली जाते ते दुर्गादेवीचे रूप असते त्यामुळेच या दिवशी पूजेत मुलींसोबत एका मुलाचाही समावेश असतो त्यांना त्यांना उत्तम भोजन दिले जाते आणि नंतर त्यांच्या आपल्या क्षमतेनुसार भेटवस्तू देऊन पाठवले जाते ही पूजा कंजक पूजा किंवा कन्या पूजा ही ओळखले जाते नवरात्रीमध्ये कन्या पूजेचे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे मुलीच्या पूजेसाठी प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो जसे काही लोक नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमी तिथीला कन्यापूजन करतात तर काही लोक नवव्या दिवशी म्हणजे नववी नवमी तिथीला कन्यापूजा करतात कन्येच्या पूजेसाठी दोन्ही दिवस योग्य मानले जातात त्याचप्रमाणे लोक वेगवेगळ्या वेग मुलींना त्यांच्या घरी पूजेसाठी बोलवतात आदर्शपणे एक तीन पाच सात नऊ मुलींना या विधीसाठी आमंत्रित केले जाते कन्यापूजन हे सहसा दिवसा केले जाते अशा परिस्थितीत घरी आलेल्या मुलींना या दिवशी जेवण किंवा भोजन दिले जाते या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर स्वयंपाकघर स्वच्छ करून सात्विक भोजन तयार करावे या दिवसाच्या आहारात हलवा पुरी चणे यांचा प्रामुख्याने समावेश असतो यानंतर देवी दुर्गेसाठी प्रसाद तयार केला जातो ज्याला आठवरी म्हणून ओळखले जाते यामध्ये आठ पुऱ्या तयार करून एकत्र ठेवल्या जातात याच्यावर खीर आणि हरभरा देखील ठेवला जातो यानंतर पुरीच्या वर काही पैसे ठेवले जातात यानंतर घरातील स्त्री पुरुष दुर्गा देवीची पूजा करतात दुर्गा देवीची आरती म्हणतात तयार केलेली अथवरी देवी अर्पण केली जाते जी प्रसाद मानली जाते आणि नंतर कन्यांना दिली जाते याशिवाय बरेच लोक संपूर्ण खीर आणि हरभऱ्याचा थोडासा भाग देवीच्या अग्नीमध्ये ठेवतात या दिवशी पूजेत लहान कन्यांना घरी बोलावले जाते त्यानंतर पुरुष आणि स्त्रिया या कन्यांचे पाय एका मोठ्या भांड्यात धुतात वाळवतात कन्यांच्या कपाळावरती कुंकू लावले जाते यानंतर कन्यांना भक्तिभावाने आणि प्रेमाने जेवण दिले जाते शेवटी कन्यांना निरोप देण्यापूर्वी लोक आपल्या यथाशक्तीच्यानुसार पैसे किंवा विविध प्रकारच्या भेटवस्तू देतात आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वादही घेतले जातात पूजेमध्ये तुमच्या घरी येणाऱ्या लहान मुलींना तुम्ही कोणत्या प्रकारचे गिफ्ट देऊ शकतात ते आज आपण जाणून घेऊया तर तुम्ही किचेन देऊ शकता भावल्या देऊ शकता स्वीट हॅम्पर ज्यामध्ये मिठाई चॉकलेट चिप्स असतील असं देऊ शकता हेअर बँड हेअर क्लिप शालेय स्टेशनरी किट देऊ शकता सुंदर जेवणाचा डबा देऊ शकता सुंदर दिसणारी एखादी प्लॅस्टिकची प्लेट लहान खेळ किंवा रुबीज क्यूब लुडो चेस बोर्ड अशा प्रकारचे खेळणी तुम्ही मुलींना देऊ शकतात कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असाच एका या व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद